नमस्कार। आता आपण आपल्या 11व्या वार्षिक सभेला सुरुवात करत आहोत। सर्वांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा करतो आणि आपले अध्यक्षीय भाषण म्हणजे दोन शब्द मी आता अहवालामध्ये दिलेले आहेतच। तरी आपली 10वी सभा 22-21 संपत झाली आणि 24-2 पासून पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रभर व अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू झाले। पुष्कळ लोकांचा दुर्दैव मृत्यू झाला। आपणही 1 महिना आपले कार्यालय बंद ठेवले होते आणि 4 महिने अर्धा दिवस कार्यालय सुरू ठेवले होते। आपल्या सभासदांना त्याचा कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता संचालक मंडळाने घेतली होती। आपले या काळामध्ये 5 सभासद माहीत झाले। अशा स्थितीमध्ये मागील सभेमध्ये सांगितल्याप्रमाणे 40 दिवस आपल्या हातात वसुली करता होते। त्या 40 दिवसामध्ये आपण जीवावर होत वसुली केली आणि थोडीफार वसुली केलेली आहे। कारण संपूर्ण बंद आणि काम धंदा बंद असल्यामुळे अनुत्पादित कर्जावर त्यामुळे भर पडली। आपलं भाग भांडवल वाढलेलं असून सभासद वाढ झालेली आहे। आपण मात्र दैनंदिन ठेव वसूल करणं बंद जवळजवळ बंद केलेलं आहे। गुंतवणूक परतावा कमी असल्यामुळे बँकेतून येणार व्याज कमी झालेले आहे। थकबाकीमुळे संस्थेला आपल्या ब वर्ग मिळालेला आहे। तरी आपण यावर्षी 10% लाभांश जाहीर केलेला आहे। आपण त्याला मंजुरी द्यावी। आता आपण विषय पत्रिकेनुसार सभेला सुरुवात करत आहोत। पहिला विषय सभेचा मागील दिनांक 21 फेब्रुवारी 2021 अधिमंडळ वार्षिक बैठकीचा नोटीस वाचन क्लेविता शेरेजो करते। अकराव्या अधिमंडळ वार्षिक बैठकीची सूचना। वेलंकनी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या सर्व सन्माननीय सभासदांची 11वी अधिमंडळ वार्षिक बैठक रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन घेण्याचे योजले आहे। सभेसाठी लिंक आपणास लवकरच पाठविण्यात येईल। सर्व सभासदांनी वेळ लिंक द्वारे सभेच्या कामकाजात सहभाग दर्शवावा ही विनंती। सभेपुढील विषय क्रमांक 1। मागील दिनांक 21 फेब्रुवारी 2021 अधिमंडळ वार्षिक बैठकीच्या इतिवृत्तांत वाचून कायम कर। क्रमांक 2। दुखवटा ठराव। क्रमांक 3। माननीय संचालक मंडळाने शिफारस केलेल्या 21 मार्च 2021 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षातील संस्थेच्या कामकाजाचा अहवाल व वैधानिक लेखा परीक्षकांनी परीक्षण केलेली 21 मार्च 2021 अखेरचे नफा तोटा पत्रक ताळेबंद पत्रकास मंजुरी देणे। क्रमांक 4। माननीय संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन 2020-2021 सालच्या नफा वाटणीस मान्यता देणे। क्रमांक 5। मान्य लेखा परीक्षक यांच्या 2019-2020 लेखा परीक्षण पूर्तता अहवालाची नोंद घेऊन मान्य शासन प्रमाणित लेखा परीक्षक
यांच्या सन 2020-21 च्या वैधानिक लेखा परीक्षण अहवालाची नोंद घेणे. क्रमांक 6, संचालक मंडळाने तयार केलेल्या सन 2021-22 चे अंदाजपत्रक मंजूर करणे. क्रमांक 7, सन 2020-21-22 या आर्थिक वर्षाकरिता लेखा परीक्षकाच्या नामतालिकामधून वैधानिक लेखा परीक्षकाची नियुक्ती करणे व त्यांची फी ठरवणे. क्रमांक 8, सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अंतर्गत हिशोब नेमणे व त्यांचा मेहनताना ठरवणे. क्रमांक 9, सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची व परतट पेढीची माहिती देणे. क्रमांक 10, आदर्श उपविधीमध्ये दुरुस्ती करणे. क्रमांक 11, माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेणे. संचालक मंडळाच्या वतीने नोटिसीचे वाचन झालंय. ओके, आता 11व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस वाचन करण्यात आली आहे. आता आपण विषय पत्रिकेप्रमाणे सभेला सुरुवात करत आहोत. मागील दिनांक विषय क्रमांक 1, मागील दिनांक 21 फेब्रुवारी 2021 अधिमंडळ वार्षिक बैठकीचा वृत्तांत वाचून कायम करणे. वृत्तांत संस्थेचे संचालक किशोर वटक वाचन करतील. रविवार दिनांक 21-2021 रोजी सायंकाळी 5 वाजता संसदेचे अध्यक्ष फ्रँकलिन फिलिप सिरोजो यांच्या अध्यक्षतेखाली 10व्या सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. सुरुवातीला अध्यक्षांनी सभेला उपस्थित सर्व सहभाग बंधू भगिनींचे सर्व संचालक यांचे स्वागत केले आणि शिवाजी अपना यांच्या प्रकृती ठीक नसल्यामुळे संचालक पदाचा राजीनामा दिल्यामुळे सभेला उपस्थित राहू शकत नाही असे सांगून आजच्या सभेचे नोटीस वाचन किशोर वर्तक यांना करण्यास सांगितले. अध्यक्षांनी आपले मनोबल व्यक्त केले. 25 डिसेंबर 2020 आपल्या संस्थेला 10 वर्ष पूर्ण झाली. ही आपली 10वी सर्वसाधारण वार्षिक सभा आहे. दरवर्षी आपण गिरीजच्या स्कूलमध्ये सभा घेतो, मात्र या वर्षी कोरोनामुळे चर्चना कोणत्याही किंवा कोणालाही सभा घेण्यास मनाई आहे. म्हणून आज आपण विरंगुळा केंद्रामध्ये सभा घेत आहोत. संस्थेच्या 10 वर्षाच्या जडणघडणमध्ये सुरुवातीला काही संचालकांचे सभासदांचे महत्वाचे योगदान ठेवी गोळा करणे हा महत्वाचा भाग असतो. या कामी खूप परिश्रम घेऊन संस्था उभारीला आणली आणि संस्था 10 वर्षापर्यंत पोहोचली. दरवर्षी अवर्ग आणि 12% लाभांश दिला. आपण काही आजीमाजी संचालकांचा पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. यावर्षी संस्थेला ब वर्ग मिळाला, याबद्दल मला खूप दुःख होत आहे, पण त्याकरता लॉकडाऊन जबाबदार आहे. 2021 वर्षामध्ये संस्थेची परिस्थिती पूर्वपदार येऊ शकली असती, मात्र आताही काही प्रमाणात लॉकडाऊन चालू आहे. कदाचित पुन्हा लॉकडाऊन संभव उद्भवला तर वसुलीसाठी जे 40 दिवस मिळतील त्यामध्ये वसुली शक्य आहे. आपल्याकडे वसुलीसाठी कुठली ठोस यंत्रणा नाही. आम्ही स्वतः जीवावर बरोबर जाऊन शेवटी आम्हाला वयस्कर मंडळी आहेत त्यांचाही विचार करावा लागतो. 10 वर्ष पूर्ण होताना बऱ्याच आजीमाजी संचालकांनी सभासदांचे बहुमूल्य योगदान दिलेले आहे. सुरुवातीला ठेवी कोणाला करणे हे महत्वाचे काम आहे. आज फक्त 100 सभासद या हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल. 100च्या पुढील सभासदांनी बाहेर सध्या करून जायचे आहे, बाहेर शाळा करून जायचे आहे. कृपया तोंडावर मास्क असल्यामुळे शिवाय प्रवेश देऊ नका. आपण सहकार्य करावे असे मी आवाहन करतो. संजय वर्तक यांनी औपचारिकरित्या मागील 10 वर्षामध्ये ज्या माझी आजीबाजी संचालकांनी कळत न कळत योगदान दिले त्यांची नावे वाचली. रुबी नेल्सन सिरेज माजी संचालिका, ज्यूड बुलबेट डिमेलो माजी संचालक, रबेका ज्यूड डिमेलो माजी संचालिका, जॉन सेलेस्टिन गोन्साल्विस माजी संचालक, अँड्रू जोसेफ कोलासो तज्ञ संचालक,
जोतेबा अंतोनी डिसेल्वा संचालक, जॉन झेवियर परेरा जागा मालक या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरव करण्यात आला. अध्यक्षांनी विषय पत्रानुसार सभेला सुरुवात केली. विषय क्रमांक एक, दिनांक 11 ऑगस्ट 2024 अधिमंडळ वार्षिक सभेच्या बैठकीत इतिवृत्तांत वाचून कायम करणे. संस्थेचे संचालक किशोर वर्तक यांनी 11/8 अधिमंडळ वार्षिक इतिवृत्तांत सभागृहात वाचन केले. हे सर्वांमध्ये कायम करण्यात आले. सूचक किशोर वर्तक, अनुमोदन दत्तात्रय टोंगळे या सर्वांमध्ये मंजूर झाल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले. विषय क्रमांक दोन, पुढील तुकडा ठराव सभागृहाच्या अध्यक्षाने वाचला. सर्व उपस्थित संचालकांनी 2 मिनिटे स्तब्ध विराम मृतात्मक शांतता दिली, शांतता लाभावी अशी प्रार्थना केली. विषय क्रमांक तीन, माननीय संचालकाच्या मंडळाने शिफारस केलेले 31 मार्च 2020 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षातील संस्थेच्या कामकाजाचा अहवाल व वैधानिक लेखा परीक्षेचे परीक्षण केले व 31 मार्च 2020 अखेरचा नफा तोटा पत्रक ताळेबंद पत्रकास व पत्रकास मंजुरी घेणे. सदर विषयावर बोलताना अध्यक्षांनी सांगितले की माझ्या प्रस्ताविकामध्ये आणि अहवालामध्ये 2019-20 आर्थिक परिस्थिती गांभीर्य सांगितले आहे. भागभांडवल कमी झाले, ठेवी कमी झाल्यामुळे कारण व्याजदर कमी झाले, पर्यायी कर्जे कमी झाली, गुंतवणुकीत वाढ, मात्र व्याजदर कमी असल्यामुळे आर्थिक फायदा होत नाही. कोविड-19 मुळे लॉकडाऊन बसलेला खेळ बसती गेल्या वर्षीपेक्षा सर्वच व्यवहार कमी झाले असूनही आपण सन्मानजनक नफा मिळवला आहे. आपण अहवाला संदर्भात कोणतेही प्रश्न विचारा आणि आमच्या प्रयत्नाने समाधान करण्याचा प्रयत्न करू. सूचक संजय वर्तक, अनुमोदन ध्वजे पाडीसील. विषय क्रमांक 6, माननीय संचालक मंडळाने केलेल्या सन 2019-20 नफा वाटणीस मंजुरी देणे. ज्या अर्थी महाराष्ट्र राज्य अधिनियम क्रमांक 18/2011-20 नुसार संस्थेच्या विनियोग 2021 वित्तीय वर्षामध्ये समितीच्या मान्यतेने करण्यात येईल व नंतर घेतले तशा संस्थेच्या वार्षिक प्रधान बैठकीमध्ये अनुसमर्थन मांडण्यात येईल. या अर्थी संचालक मंडळाने जाहीर केलेल्या नफाणी ही सभा मंजूर देत आहे. नफा वाटणी पुढील प्रमाणे आहे. हा नफा वाटणी पान क्रमांक 6 वर मागे दिलेला आहे. सदर क्रमांक सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला असे अध्यक्षांनी जाहीर केले. आपण लाभांश सर्व सभागृहांच्या बचत खाली जमा केलेला आहे. सूचक दोजोबा डिसिल्वा, अनुमोदन क्लेविटा सरोय. विषय क्रमांक 5, माननीय लेखा परीक्षक PM जगदाळे प्रणाली लेखा परीक्षक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या 2019-20 वैधानिक लेखा परीक्षण अहवालाची ऑडिट रिपोर्ट नोंद घेणे. 2018-19 लेखा परीक्षण पूर्तता अहवालाची नोंद घेणे. ठराव सर संस्थेचे 2019-20 लेखा परीक्षण 2019-18 वार्षिक सभेमध्ये ठरल्याप्रमाणे PM जगदाळे प्रमाणित लेखा परीक्षक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांनी पूर्ण केले. या लेखा परीक्षक अहवालाची ही सभा नोंद घेत आहे. तसेच 2018-19 लेखा परीक्षक अहवालाची पूर्तता आम्ही केलेली आहे. सूचक क्लेविटा सेरोजो, अनुमोदन संगीता परेरा. या विषयावर अधिक माहिती देताना अध्यक्षांनी सांगितले की आपल्या संस्थेने सर्व कामे अधिनियम मर्यादित व्यवहार केले आहे. भागभांडवल कमी झाल्यामुळे काही वेळी ठेवी व कर्जाचे नियमानुसार पालन न केल्यामुळे सीडी रेशोमध्ये मार्क वाढूनही पर्यायाने संस्थेला ब वर्गावर त्याचा परिणाम झालेला आहे. 2020-21 आर्थिक वर्षासाठी संस्थेला ब वर्ग प्रदान करण्यात आलेला आहे. सदर ठराव सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 6, संचालक मंडळाने तयार केलेल्या 2020-21 अंदाजपत्रकात उत्पन्न आणि खर्च मंजुरी करणे. ठराव संस्थेच्या संचालक मंडळाने 2020-21 आर्थिक वर्षाकरता उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक बनवले व ते पुढील प्रमाणे अहवाल क्रमांक 5/18 वरती या अंदाजपत्रकात ही सभा मंजुरी देत आहे. सूचक दत्तात्रय टोंगळे, अनुमोदन प्रकाश परेरा. सदर विचार अध्यक्षांनी सभागृहात सांगितले की आजपासून 40 दिवस 2021 आर्थिक वर्ष अखेरीला आले. आज आपण सुरक्षित नफा ना नफा आहात. पुन्हा लॉकडाऊन काहीही भरोसा नाही, तरी पुढील वर्षात सर्वजण परिस्थिती विचार घेऊन आपण 2021-22 अंदाजपत्रक बनवलं आहे. आपण या अंदाजपत्रक सर्वांमध्ये मंजूर केले असे मी जाहीर करतो. विषय क्रमांक 7, 2020-21 आर्थिक वर्षाकरता लेखा परीक्षेच्या नाम तालिकेमधून वैधानिक लेखा परीक्षेची नियुक्ती करण्यात त्याची फी ठरवणे. ज्या महाराष्ट्र राज्य अधिनियम लेखा परीक्षा निवडिकार विनियमामध्ये समितीच्या मान्यतेचे करण्यात येईल व त्यानंतर घेतलेल्या सभेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अनुमानासह मान्यता येईल. ज्या अर्थी संचालक मंडळाने शिफारस केलेले CMSB झरंडे प्रमाणित लेखा परीक्षा सहकारी संस्था यांची सभा नोंद घेत आहे व त्यांना मंजूर घेत आहे. सूचक झेवियर डिसोझा, अनुमोदन संदीप वर्तक. वरील ठरावास सध्या क्षणी स्पष्ट केले की सहकार खात्याच्या परीक्षा संचालक मंडळाने लेखा परीक्षांची नियुक्ती केली आहे. आपण सर्वांमध्ये सदर ठराव मंजूर झाला असे मी जाहीर करतो. सन 2020-21 आर्थिक वर्षाकरता अंतर्गत हिशोब तपासणीस नेमणे व मेहनताना ठरविले. ठराव संस्थेचे 2020-21 आर्थिक वर्षाच्या अंतर्गत लेखा परीक्षक म्हणून नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरविण्याचा अधिकार ही सभा संचालक मंडळात देत आहे. सूचक अँड्रू डावरे, अनुमोदन संतोष वर्तक. संतोष राऊत.
सदर ठराव हा सालाबाद प्रमाणे सभागृहातून आलेला आहे व तो सर्वानुमते मंजूर झाला असे अध्यक्षांनी जाहीर केले. विषय क्रमांक 10 2019 च्या आर्थिक वर्षामध्ये संचालक आणि नातेवाईकांनी दिलेल्या कर्जाची परतफेडीची माहिती देणे. ठराव 2020 च्या आर्थिक वर्षाकरता दिलेल्या सहकार कार्यांचा संचालक व त्यांच्या नावे नातेवाईकांना कडून 31 मार्च 2020 अखेर 6,49,185 कर्ज येणे बाकी आहे. कोणतीही थकबाकी नसून कर्जाची योग्य तो परतावा नियमानुसार होत आहे याचीही सभा नोंद घेत आहे. सूचक प्रकाश परेरा, अनुमोदन जोसेफा डी सिल्वा. माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेणे. आपल्याला काही शंका उपस्थित करायची असतील तर आपण विचारू शकता असे अध्यक्षांनी सांगितले. मग लिनस भिकुना उभे राहिले त्यांनी सांगितले, मी सभेला थोड्या उशिराने पोहोचलो असल्यामुळे मी अहवालावरील प्रश्न विचारू शकलो नाही. आपण मला परवानगी देत असल्यास माझे काही प्रश्न मी विचारू शकेल. अध्यक्षांनी प्रश्न विचारायला परवानगी दिली. अहवाल क्रमांक 6 आपण कर्ज खात्याची विगतवारी दिलेली आहे. त्यामध्ये संशयित 3 खाती 22,51,731 रक्कम येणे आहे ही धोक्याची सूचना आहे. 37.92 थकबाकी प्रमाण जास्त आहे याबाबत माहिती मिळाली. आपण उशिराने आलात मी अहवालावर अध्यक्षांनी सांगितलं की आपण उशिराने आलात मी अहवालावर जमा करायच्या ठरावर याबाबत माहिती दिली आहे. कालच टेलिफोन करून आपल्याची माहिती दिली तरीही आपल्या संस्थेकडे कोणतीही वसुली यंत्रणा नाही. कोरोनामुळे आमच्या सारख्या वयस्कर मंडळीने धोका पत्करून वसुलीला फिरणे केव्हाही योगदान केव्हाही योग्य नाही. आम्ही नोटीस टेलिफोन करून कर्जदारांना हप्ते भरण्याचे आमंत्रण करतो. म्हणून कर्जाशी प्रमाण सोने तारण ठेवून ठेव तारण कर्जाचा समावेश आहे. नाहीतर थोडा फरक असता अजूनही लॉकडाऊन आहे व आता कुठे व्यवहार सुरू होत झाले आहे. कामधंदे बसले अनेक कर्जदारांच्या मागे किती लागणार. आपला व्यवहार कमी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये भार कमी नवीन कर्ज अदा केलेले आहेत. कायदेशीर कारवाईचे प्रयत्न आपण करतो पण एकदा 101 ची कारवाई केली तर आपण त्यांच्याकडे कर्जाची मागणी करू शकत नाही याची नोंद घ्यावी. उपनिबंधक व कार्यालय कामकाजाबद्दल आपण जास्त माहिती आहे. आपण यावर्षी 40 लाखाची आणखी तरतूद एनपीएसाठी केलेली आहे असून 28 लाख झालेले आहे. या पुढील वर्षी जर कामधंदा व्यवस्थित सुधारणा झाली तर पुढे याविषयी खराब परिस्थितीला आपण सामोरे जावे लागणार आहे अशी आता सूचना देतोय. तरी आपण सर्वांच्या सहकार्याने योगदानाने पुढे येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाऊ. आज एकपर्यंत पोहोचल्यावर कदाचित चांगली वकील होऊ शकते अशी मी ग्वाही या निमित्ताने देत आहे. मला वाटते विनंतीपणे समान झालं असेल असे अध्यक्षांनी सांगून अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी विशेष पूर्ण माहिती द्यायला सांगितले. सत्काराला उत्तर देताना धुजेप्पा डी सिल्वा म्हणाले की सभासद बंधू भगिनी गेल्या 10 वर्षापासून आम्ही या संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहोत. गेल्या 10 वर्षाच्या अहवालाच्या मागच्या पानावरील आलेख पाहता आमची प्रगती त्यात दिसते. संस्था स्थापन झाल्यानंतर अनेक वर्ष सभासदांना लाभांश दिला जात नाही याकरता मागणी करावी लागते. आपण 8% लाभांशाला 12-13% सुरुवात केली. दरवर्षी तो वाढत आहे. या वर्षी 12% जाहीर केला आहे. ही बाब संस्थेच्या संस्थेला भूषणावह मानावी लागेल. दरवर्षी सभासद भत्ता दिला जातो. यापुढे पतसंस्थांचे दिवस खूप वाईट येणार आहे. गुंतवणुकीतील व्याजदर 7.5% आहे. आपण 7 ते 7.25% व्याजदर देत आहोत. हे सर्व कर्ज दिल्यामुळे होत आहे. करू शकतो मात्र कर्जदाराकडून वसुली होत नसेल तर कर्ज घेणे होणार कसे. म्हणून पुढील काळात पतसंस्थांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी मेहनत करून वेळ देणे महत्वाचे असून सक्षम कर्जदारामुळे शक्य आहे. आज बँका 8 ते 9% कर्ज देतात तर तुमच्याकडे 12-13% कर्ज घेण्यास का येणार ही सत्य परिस्थिती आहे. तरी आपण कसा तरी व्यवहार करतो. आता आम्ही रिटायर झालो. नवीन उमेदीच्या तरुणांनी पुढे यायला पाहिजे, शिकायला पाहिजे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. नवीन पिढीने विशेष लक्ष द्यावे जेणेकरून नवीन बँकिंग संशोधनाचा सध्या जोरामध्ये वापर सुरू आहे. आपण ही प्रवाहाबरोबर पाहायला पाहिजे नाहीतर प्रवाहाबरोबर वाहून जाऊ. सध्या आपले काम विश्वासाने एकमेकाच्या सहाय्याने चालू आहे. हे असेच चालू ठेवू. या आमचा आज आमचा सत्कार केला. माझे 2 शब्द ऐकले त्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाचे आभार मानतो. धन्यवाद. आम्ही आजीबाजी संचालकाचा विशेष निरोप समारंभ केलेला नसून या 10 वर्षामध्ये त्यांच्या योगदानाची गांभीर्याने दखल घेतली आहे. आता संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश परेरा हे आपल्या तडीप आभार प्रदर्शन करतील. आज 10वी वार्षिक सभा संपन्न झाली. या सभेसाठी पोलीस परवाना मिळावा म्हणून वसई पोलिसांचे आभार मानतो. वार्षिक सभेसाठी विरंगुळा केंद्राने हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल विरंगुळा केंद्र संचालक मंडळाचे आभार मानतो. आजच्या सभेसाठी कोरोना प्रतिबंधक असतानाही मोठ्या संख्येने सभासद बंधू भगिनी उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो.
वार्षिक सभेची संपूर्ण व्यवस्था करणारी व सर्वांना मास सॅनिटायझर टेम्परेचर पाहून प्रवेश देण्याची मदत करणाऱ्या कर्मचारी सरिता हिचे आभार म्हणून आजचा सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित सर्व निमंत्रणाला माझी संचालक या सर्वांचे आभार मानतो. आता राष्ट्रगीताने सभेची समाप्ती झाल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले. विषय क्रमांक एक दिनांक 21/2/21 झालेल्या 10व्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेचे वाचून कायम करणे. ठराव क्रमांक एक संस्थेचे संचालक श्री किशोर वर्तक यांनी दिनांक 21/2 झाली संपन्न झालेल्या 10व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीची इत्युत्तंत सभागृहामध्ये वाचले व इत्युत्तंत सभा कायम करीत आहे. सूचक किशोर वर्तक. अनुमोदन संजय. माझे सहकारी संचालक श्री किशोर वर्तक यांनी मांडलेल्या ठरावास मी संजय वर्तक अनुमोदन देतात. आवाज कुठे गेला? इतिवृत्तामध्ये काही बाकी राहिलं असेल तर आपण आपलं हात वरती करा म्हणजे आम्हाला समजेल. अन्यथा सदरचे इतिवृत्त कायम करण्यात आलंय असे मी जाहीर करतो. एक सूचना करतो की ज्याला प्रिंटिंग अहवाल मिळालेले आहेत ना त्या अहवालामध्ये दुरुस्ती आहे. मुखपृष्ठावर ऑडिट वर्ग ब असा लिहायचा आणि शेवटच्या पानावर सभासद संख्या 589 पकडायची आणि अंदाजपत्रकामध्ये खर्च 5 आणि 6 नंबर 3,25,000 आणि 2,35,000 असा वाचायचा. प्रिंटिंग मिस्टेक आहे ती, त्याबद्दल मी करतो. आता मी दुःखवटा ठराव म्हणतो. भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेने तर माजवला. त्यावेळी करोना रुग्णांना मदत करणारे उपचार करणारे अनेक डॉक्टर नर्सेस व त्यांचे कर्मचारी मृत्यू पावलेले फादर सिस्टर्स आणि फादर टेन स्वामी, माझे मुख्यमंत्री कल्याण सिंग, माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस, खासदार अहमद पटेल, माजी खासदार दामू शिंगडा, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार रॉबी डिसिल्वा, वसईच्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या शिक्षक भगिनी, इंग्लिश स्कूलच्या हिंदू मंत्री बरवे, सेंट थॉमस हायस्कूल चौथ्याच्या माया प्रकाश बोडकर, चौरुबी परेरा
त्यांचं निधन झालंय. कॅथलिक बँकेचे माजी चेअरमन जॉन पुटिनो तसेच कॅथलिक बँकेच्या गिरीश शाखेचे शाखा प्रमुख मिलिंद वनमाळे आमच्या संस्थेचे सभासद श्री रोजत परवालो फ्रेडी परेरा वेडसन सेरेजो प्रकाश पाटील थॉमस परेरा तसेच सर्व सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंतक यांचे मृत नातेवाईक वृत्त लेखक साहित्यिक कवी शास्त्रज्ञ खेळाडू कलावंत तंत्रज्ञ सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मृत जवान व देशभक्त मृत पोलीस शिक्षक आणि शिक्षण तज्ञ या सर्वांना ही सभा भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे व मृतांना चिरकाळ शांती लावावी सद्गती लावावी अशी प्रार्थना करते. आपण सर्वांनी शक्य असल्यास एक मिनिट स्तब्ध राहा श्रद्धांजली. ओम शांति. आपण विषय क्रमांक 3 संचालक मंडळाने चिप्स केलेल्या 31 मार्च 2021 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षातील संस्थेच्या कामकाजाचा अहवाल वैधानिक परिषद केलेली 31 मार्च 2021 अखेरचे नफा तोटा पत्रक ताळेबंद पत्रकास मंजुरी देणे विषय क्रमांक 3 माननीय संचालक मंडळाने शिफारस केलेल्या 31 मार्च 2021 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षातील कामकाजाचा अहवाल व वैज्ञानिक लेखा परीक्षाने परीक्षण केलेला 31 मार्च 2021 अखेरचा नफा तोटा आणि ताळेबंदी पत्रकात मंजुरी देणे. ठराव क्रमांक 3 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल नफा तोटा पत्र आणि ताळेबंदी पत्र समाजामध्ये सादर केले आहे त्याची सभा मंजुरी देत आहे. सूचक प्रकाश परेरा. माझे सहकारी प्रकाश परेरा यांनी मांडलेल्या ठरावास मी अनुमोदन देतो. आता आता आपल्याला या अहवाल मिळालेला आहे या अहवालाविषयी कोणाला काही चर्चा वगैरे प्रश्न विचारत असतील त्यांनी हात वरती करा म्हणजे आम्ही त्यांना सहकार्य करू. आपले ज्या काही सूचना प्रश्न असतील त्या आपण कोणाला काही विचारत असेल तर त्यांनी आपले एकूण सभासद 579 असे आहेत. भागभांडवलामध्ये वाढ झालेली आहे या वर्षी. आपल्या एकूण ठेवी 3,98,68,000 आहे. त्याची आपण 3,15,15 लाख रुपये आपण कर्ज अदा केलेला आहे. 1,36,00,000 रुपये 49,000 रुपये आपण गुंतवणूक केलेली आहे. आपले 13,80,602 रुपये आपण निधी गुंतवणूक केलेली आहे. एकूण निधी आपला 48,17,505 रुपये आहे. आपल्याला काही प्रश्न वगैरे विचारायचे.
ज्यांना विचार असेल ते स्वतः अनम्यूट करू शकतात आणि प्रश्न विचारू शकतात. आम्ही 2 मिनिटं तुमची वाट बघूया, नाहीतर सदर प्रस्ताव ठराव आम्ही मंजूर मानून पुढे पुढचा ठरवला आम्ही सुरुवात करूया. काही प्रश्न असतील तर आपण विचारावेत. संस्थेला 11,61,954 रुपये नफा झालेला आहे आणि आपण घसारा वजा करता 10% लाभांश पण जाहीर केलेला आहे. या काही कोणाचे प्रश्न नाही असं समजून हा ठराव मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 3-4 माननीय संचालक मंडळाने शिफारस केलेल्या 2020-2021 सालचा नफा वाटणीस मान्यता देणे. संचालक मंडळाने सुचविलेल्या 2021 सालच्या नफा वाटणीस मंजुरी देणे. ठराव क्रमांकच्या संचालक मंडळाने शिफारस केलेल्या 2020-21 सालच्या नफा वाटणीस ही सभा मंजुरी देत आहे. नफा वाटणी पत्रक पान नंबर 6 वर दिलेले आहे. सूचक जोसेफा डी सिल्वा. या ठरावास अनुमोदन देत आहे क्लेविटस यांनी. नफा तोटा पत्र पान क्रमांक 6 वर आहे. त्याबद्दल कोणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारा. आपला एकूण नफा 11,21,954 रुपये पैकी 6 लाखाच्या आपण तरतुदी केलेल्या आहेत. शिल्लक नफा 5,21,954 रुपये आहे. पैकी रिझर्व फंड 1,30,488 आहे. लाभांश 10%. 2,71,954 आहे. यावर्षी आपण मॅक्झिमम 10% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर सदरचा ठराव मंजूर झाला असं मी एक मताने जाहीर करतो. विषय क्रमांक 5 माननीय लेखापरीक्षण यांच्या 2019-2020 लेखापरीक्षण पत्रकार अहवालाची नोंद घेऊन माननीय शासन प्रमाणे लेखापरीक्षक यांच्या 2020-21 वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची ऑडिट रिपोर्टची नोंद घेणे. ठराव क्रमांक 5 2020-2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण दिनांक 21-2021 च्या वार्षिक बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे श्रीयुत एस बी जरंडे यांनी पूर्ण केले आहे त्याची ही सभा नोंद घेत आहे. तसेच लेखापरीक्षक यांच्या 2019-2020 च्या लेखापरीक्षण पुरता अहवालाची ही सभा नोंद घेत आहे. सूचक संजय वर्तक. माझे सहकारी संजय वर्तक यांनी जो ठराव मांडलेला आहे त्यास मी अनुमोदन देत आहे. प्रकाश परेड. या ठरावाबद्दल कोणाला काही विचारायचं असेल तर ऑडिट रिपोर्ट नेहमी सरकार त्यांनी दिलेला आहे. आपल्याला बहुवर्ग दिलेला आहे आणि बहुवर्ग थकबाकी वाढल्यामुळे त्यांनी केलेला आहे. गेल्या वर्षी बहुवर्ग मिळाला होता तर त्याच्यामध्ये आपण थकबाकी करता 5% आपली कमी झाली. आताही तसंच झालेलं आहे. तर कुठल्या वेळ आपण प्रयत्न करूया आणि वर्ग आपला अकसा मिळेल त्याच्यावर त्यांनी मुद्दाम अशी शेरा मारलेला आहे की तुम्ही 101 ची कारवाई करा. आपण पुढील वर्षामध्ये चालू वर्षामध्ये ती करणार आहोत.
तर हा ठराव मंजूर झाला असे मी जाहीर सर्वांना मध्ये जाहीर करतो. विषय क्रमांक 6, संचालक मंडळाने तयार केलेल्या सन 2021-22 चे अंदाजपत्रक उत्पन्न आणि खर्च मंजूर करणे. ठराव 6, संचालक मंडळाने तयार केलेले सन 2021-22 चे नियोजित अंदाजपत्रक अहवाल पान क्रमांक 15 वर दिलेले आहे, त्यास ही सभा मंजुरी देत आहे. सूचक लेविटा सरेंद्र. ठराव क्रमांक 6 यांनी मांडलेल्या ठरावास गटतंत्र कुंभे अनुमोदन देत आहे. अंदाजपत्रक असं आहे आणि गुंतवणुकीचा व्याज आपण 8 लाख घेतलेला, कारण बँकेमधून जो येणारा परतावा आहे तो फार कमी झालाय, कारण बँकेचा रेट कमी झालेला आहे, म्हणून गुंतवणूक परतावा आपण 8 लाख पकडलेला आहे. चालू कर कणकावरील व्याज 90,000 रुपये येईल असा अंदाज आपण पकडलेला आहे. शेवटी हा अंदाज आहे, त्याप्रमाणे वसुली जास्त झाली तर तो जास्त पण होऊ शकतो. तर 5 लाख रुपये आपण नफा आकारला आहे. तर हाही ठराव सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 7, सन 2021-22 आर्थिक वर्षाकरिता लेखा परीक्षकाच्या नामतालिकेमधून वैधानिक लेखा परीक्षकाची नियुक्ती करणे व त्याची फी ठरवणे. हे ठराव बाहेरून येणार आहे. हॅलो, हॅलो, हा मी संदीप वर्धक. ठराव क्रमांक 7, सन 2021-22 ह्या आर्थिक वर्षासाठी लेखा परीक्षकाच्या नामतालिकेमधून वैधानिक लेखा परीक्षकांची नियुक्ती करणे व त्यांचा मेहनताना ठरवण्याचे अधिकार ही सभा संचालक मंडळास देत आहे. सूचक श्री संदीप वर्तक. संदीप वर्तक यांनी मांडलेल्या ठरावाला मी पल्लवी वर्तक अनुमोदन देत आहे. हा ठराव संदीप वर्तक यांनी मांडलेला आहे आणि त्याला अनुमोदन दिलेलं आहे. तर हा ठराव सर्वांमध्ये मंजूर झाला असे मी जाहीर करतो. विषय क्रमांक 8, सन 2021-22 आर्थिक वर्षाकरता अंतर्गत हिशोब तपासणी नेमणे व त्याचा मेन चालन ठरवणे. ठराव क्रमांक 8, सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अंतर्गत हिशोब तपासणीस नेमणे व त्याचा मेहनताना ठरवण्याचे अधिकार ही सभा संचालक मंडळास देत आहे. सूचक स्वप्नील भरत वर्तक. अनुमोदन. श्री स्वप्नील वर्तक यांनी मांडलेल्या ठरावास मी ओमकार वर्तक अनुमोदन देत आहे. विषय क्रमांक 8 स्वप्नील वर्तकने सूचक केलेला आहे आणि ओमकार वर्तकने अनुमोदन दिलेलं आहे. सर्वचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला असे मी जाहीर करतो. विषय क्रमांक 9, सन 2020-2021 या आर्थिक वर्षामध्ये संचालक आणि त्याच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची परतफेडीची माहिती देणे. ठराव क्रमांक 9, सन 2020-2021 संचालक व त्यांच्या नातेवाईकांना त्यांचे जुने कर्ज फेडून सरकार कायद्यानुसार त्यांच्या कर्जाचा एकही हप्ता स्थगित बसून 31-3-2021 अखेर दिलेल्या कर्जांपैकी रुपये 16,19,941 कर्ज येणे बाकी आले, त्याची ही सभा नोंद घेत आहे. सूचक दत्तात्रय कुंभे. दत्तात्रय कुंभे यांनी मांडलेल्या या ठरावाला विधीशील वर्तक अनुमोदन देत आहे. चौथा ठराव मंजूर झाला असे जाहीर होतो, कारण एकच कर्ज आपण दिलेलं आहे आणि ते कर्ज नियमित आहे. सदर ठराव मंजूर झाला असे जाहीर करतो. विषय क्रमांक 10, उपविधी दुरुस्ती.
विषय क्रमांक दुरुस्ती करणे, ठराव क्रमांक आदर्श उपविधी पोटनियम क्रमांक अ एक एक सरसेचे कार्यक्षेत्र खाणेपुरते मर्यादित राहील. दुरुस्ती नंतर होणारी पोटनियमांची शब्द रचना संस्थेचे कार्य क्षेत्र ठाणे आणि पालघर जिल्ह्यापुरती मर्यादित राहील. दुरुस्तीचे कारण ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन ठाणे व पालघर जिल्हा झाल्यामुळे. सूचक अँथनी परेरा. माझे सहकारी अँथनी परेरा यांनी मांडलेल्या ठरावास मी अनुमोदन देतो. जोसेफा डिसिल्वा. सदर ठरावाबद्दल आपल्याला माहिती आहे की आता ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन दोन जिल्हे झाले, पालघर आणि वसई, पालघर आणि ठाणे. तर आपलं जे नोंदणी होती ते ठाण्यामध्ये होती, तर आता वसई हे पालघर मध्ये आल्यामुळे आपण हा ठराव घेत आहे. या ठरावाची आपण अंमलबजावणी निबंधकांनी परवानगी दिल्यानंतर करणार आहोत, याची आपण सूचना दखल घ्यावी. आता मान्य अध्यक्षाच्या परवानगीने ऐकावे येणारे प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेणे, या बाबतीत आपल्याला काही सूचना वगैरे करायच्या असतील तर आपण कराव्यात. आम्ही त्या आनंदाने स्वीकारू. त्याला प्रश्न विचारत असतील त्याने हात वरती करा, म्हणजे आम्हाला समजेल. काही प्रश्न, सूचना किंवा काही? पाच मिनिट, एक दोन तीन मिनिटं घ्या, नाहीतर आमचे ज्येष्ठ संचालक जोसेफा डिसिल्वा आपल्याशी थोडं संपर्क साधतील. जवळजवळ सभेचं कामकाज संपत आलेलं आहे, मात्र मी एक आपल्याला सांगू इच्छितो की ह्या संस्थेने गेल्या 10 वर्षात 11 वर्षांमध्ये मेहनत घेऊन, जे जे संचालक होते त्यांनी मेहनत घेऊन फार व्यवस्थितपणे ही संस्था हॅन्डल केलेली आहे. या संस्थेच आतापर्यंत प्रगती पाहिली तर आपल्याला त्याच्या फक्त मागचे 2 वर्ष आपल्याला बरोबर गमत आहे. याच कारण करोना हे आहे आणि ह्या करोना काळात वसुली होणं फार त्रासाच होत, तरी सुद्धा आपण जास्तीत जास्त वसुली करण्याचा प्रयत्न केलेला आहे, व्याजाची वसुली केलेली आहे. म्हणून या करोना काळात सुद्धा आम्ही आपल्याला 10% डिव्हिडंड देऊ शकलो आहोत. याच्या पुढेही आपल्याला जिकरीने काम करून या संस्था पुढे कशी जाईल याचा विचार करायचा आहे. आणि ह्यासाठी जास्तीत जास्त तरुणाने पुढे यायला पाहिजे, भाग घ्यायला पाहिजे. बरेच तरुण सध्या मागे पडत आहेत आणि या त्रासाच्या काळात पुढे येऊन कामाची जबाबदारी घेऊ इच्छित नाहीत, याबद्दल दुःख वाटत. तसच आपला सहकारी संस्थेचे व्यवस्थापन करणारे सुद्धा फार त्रासाने काम करत आहेत. यांना सगळ्यांना देवाने कृपा द्यावी आणि हे सहकारी क्षेत्र असंच पुढे चालू राहो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कोणाला काही बोलायचं नाही असं समजून मी आता आभाराचा कार्यक्रम जाहीर करतो. प्रकाश परेला आभार मान. नमस्कार. अहवालामध्ये आम्ही आभार मानलेलेच आहोत.
त्या व्यतिरिक्त काही व्यक्तींचे अहवाल साली आभार मानण्याचे आता मी काम करत आहे. सर्वप्रथम आमचे जागा मालक जॉन परेरा यांचे आम्ही आभार मानतो, त्यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे तुम्ही सर्वांनी एक नवीन जे काय चालू झालेलं आहे ऑनलाईन मीटिंग, ज्याची आपण कधी विचारही केला नव्हता की आपण आपल्या घरी बसून मीटिंग बघू शकतो, बोलू शकतो. आणि तुम्ही सगळ्यांनी जवळजवळ मला वाटतं 35-36 जणांनी भाग घेतला, त्याबद्दल मी संचालक मंडळीच्या वतीने मंडळाच्या वतीने तुमचे आभार मानतो. तसेच खास आभार आम्ही आमचे चेअरमॅन आणि आमची जी स्टाफ आहे तिचे मानतो. थँक यू. आता राष्ट्रगीताने समारोप होणार आहे. हिमाचल